काटोल तालुका के कुंडाली परिसर में नागरिकों को अच्छी स्वास्थ्य सेवा मिले इसलिए ग्रामीण अस्पताल का निर्माण सरकार ने किया है, मगर कई सालों से यह अस्पताल निर्माणाधीन है, इस ओर सरकार का कोई ध्यान नहीं था, जिसे लेकर विधायक अनिल देशमुख सरकार की तरफ लगातार निधि की मांग कर रहे थे। आखिरकार अनिल देशमुख के हाथों सफलता लगी, सरकार ने कुंडाली के ग्रामीण अस्पताल के लिए 13 करोड़ की अतिरिक्त निधि रिलीज की है। यह जानकारी विधायक अनिल देशमुख ने मीडिया को दी है। कुंडाळी येथील ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि त्याच्यासाठी लागणारा निधी राज्य शासनाने लवकरात लवकर द्यावा यासाठी मी अनेकदा विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि आरोग्यमंत्र्यांना विनंती केली होती की लवकरात लवकर कुंडाळी येथील ग्रामीण रुग्णालयासाठी आपण पैसा उपलब्ध करून द्या, जेणेकरून अर्धवट हे बांधकाम आहे ते पूर्ण होईल। आज सातत्याने मी केलेल्या पाठपुराव्यामुळे आज 13 कोटी रुपये मी मंजूर करून राज्य शासनाकडून घेतले, लवकरात लवकर याचं टेंडर होऊन याचं काम रिसर्च चालू होईल आणि ग्रामीण रुग्णालयाची लवकरात लवकर इमारत भेटली पाहिजे यासाठी आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करून ते चालू करू। धन्यवाद।